सगळ्यांनी स्वागत केले त्या माझ्या गावातील माझ्या जावा सासवा सगळ्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते. आज आपण येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाच्या वाणासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि हा हॉल बाबा म्हणजे कैलासवासी संभाजीराव पवार यांच्या संकल्पनेतून याची निर्मिती झाली. बाबांनी ह्या हॉलसाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार वेदप्रकाशजी गोयल आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी या दोन्ही खासदारांच्या निधीतून हा हॉल इथे बांधण्याचा प्रयत्न केला आणि काही कारणास्तव ते काम थोडंसं राहून गेलं होतं आणि बाबांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त राहिलेलं जे काही 5-25% काम होतं ते साहेबांनी म्हणजे राजेशजी पवार साहेबांनी पूर्ण केलं आणि खरंच हा एक सुंदर योगायोग आहे की आपण काही जाणीवपूर्वक केलं नाही पण हॉल तयार झाल्यानंतर या ठिकाणी पहिला जो कार्यक्रम होतोय तो बालिकांसाठी होतोय. म्हणजे बाबाच्या विचारांचे होते बाबांच्या जे मनात होतं ते आपोआप झालं आणि खरंच बाबा जर वरून बघत असतील तर तुमच्यापेक्षा माझ्यावर जास्त खुश असतील. आपण महिला नेहमीच हा सण अत्यंत आवडीने आनंदाने उत्साहाने साजरा करतो संक्रांत हा सण आणि माहेरी जाण्याचा योग लग्नाला जेवढी जास्त वर्ष होतात तसं माहेरी जाण्याचा या संक्रांत सणाचा योग कमी कमी होत जातो आणि आपल्या आपल्या घरातच ह्या सण साजरा करायला लागतो. आपल्या रोजच्या काही गर्दीत कामात जगात सगळं काही बदललंय पण माहेरवरचं प्रेम हे कधी बदलणार नाही आणि बदलतही नाही. प्रत्येकालाच ती कुठल्याही जातीची कुठल्याही धर्माची असेल बाईले पण माहेरबद्दल जे प्रेम असतं जी आस्था असते ती आयुष्यभर म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती तशीच राहते आणि एवढ्या छोट्याशा अवधीमध्ये तुम्ही आमच्या निमंत्रणाला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला खरंच मी तुम्ही तुम्हा सगळ्यांची आभारी आहे. काका संभाजी काका आता थोड्या वेळापूर्वी म्हणत होते 2-3 वेळा त्यांनी उल्लेख केला की ही संकल्पना माझी आहे. खरं सांगायचं झालं तर ही संकल्पना साहेबांची म्हणजे राजेशजी पवार साहेबांचीच आहे. ते पुढे नेण्याचं कार्य किंवा ते हळदी कुंकवाचा कार्यक्रम ते कार्य करण्याचं मी माझ्या हातात घेतलं पण गावच्या बायलेकींना बोलवून त्यांना मान दिला पाहिजे ही संकल्पना मात्र ही साहेबांचीच होती. पण ते कुठल्या रूपात आणायचं कुठल्या दिवशी कारण दिवाळ सण तर होऊन गेला होता. आता दिवाळ सणासाठी 1 वर्षभर वाट पाहायला लागेल पुढच्या आणि त्याच्या आधी कार्यक्रम करायचा होता साहेबांना आणि नागपंचमी पण अजून 4 महिने आहे म्हणून म्हणलं आपण संक्रांतीच्या वेळेस संक्रांत सणच साजरा करू. आणि खरंच म्हणजे वाटलं त्याच्या अपेक्षेपेक्षा तुम्ही सर्वजण जास्त संख्येने इथे आलात खरंच मला आनंद झाला आणि साहेब इथे या ठिकाणी येऊ शकले नाही त्याचं कारण म्हणजे 9 तारखेला पंकजदेवचा कार्यक्रम आहे नरसी येथे तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल. त्या ठिकाणी पण साहेबांनी महिलांचा पुरस्कार महिलांना मान देता यावा या अनुषंगाने तो कार्यक्रम आयोजित आहे आणि कार्यक्रमाचं नाव आहे राजमाता अहिल्या देवी होळकर सन्मान पुरस्कार सोहळा. तो कार्यक्रम करण्याचं विशेष कारण असं आहे की जे आपल्या ग्रामीण भागातल्या महिला असतात त्या आपल्या आयुष्यात आलेल्या सर्वच अडचणींना तोंड देऊन आपल्या आयुष्यात जी काही दुःख असतात त्यांना मात करून आपल्या कष्टाने आपल्या हिमतीने त्या संकटांना तोंड देऊन आपलं आयुष्य
जगतात आपल्या कुटुंबाचा आधार बनतात आणि कुटुंबाला आधार देताना कुणाची तरी साथ आपल्याला भेटण्याची वाट न बघता आपल्या परीने प्रयत्न आपले चालू ठेवतात. असे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या काही महिलांचा त्या ठिकाणी पुरस्कार होणार आहे आणि हा पुरस्कार सोहळा आपल्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे पालवे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तेव्हा इथे उपस्थित माझ्या बायलिकींना आणि माझ्या गावच्या महिलांनाही विनंती आहे की त्या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि हा सोहळ्याचं या सोहळ्याचं कौतुक आपल्या डोळ्यांनी पाहावं. आणि प्रत्येकच गावात गाड्यांचं नियोजन केलेलं आहे, त्या अनुषंगाने म्हणजे बिनासायस तुम्हाला तिथं पोहोचता येईल, तर त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. संक्रांतीचा सण आपण दरवर्षीच साजरा करतो, दरवर्षी जरी साजरा करत असलो तरी त्या सणाचा आपल्याला कंटाळा नसतो, तेवढ्याच उत्साहाने हा सण आपण साजरा करतो. पूर्ण देशात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, प्रत्येक राज्यात वेगळी पद्धत आहे पण ती साजरी होते वेगळ्या पद्धतीने, पण आपल्या महाराष्ट्रात आपण तिळगुळ द्या आणि गोड गोड बोला आणि एकमेकांना वाण देऊन वाणरूपी भेट देऊन हा सण साजरा करतो. वाण देणे म्हणजे एकमेकांचे आचार विचार एकमेकांना पटवणे, एकमेकांना एकमेकांची मर्जी सांभाळणे, जे काही आपल्या आयुष्यात मागे पडलेल्या आयुष्यात एकमेकांबद्दल राग असेल द्वेष असेल तो मागं पडावा आणि एकमेकांबद्दलची आपुलकी प्रेम आदर तो वाढवावा, या अनुषंगाने हा सण आपण साजरा करतो. आणि बायलेकींना घेऊन जेव्हा हा सण साजरा करतो तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. मला आत्ताच मावशी म्हणल्या तुम्हाला लेकी किती आहे म्हणल्या, मी म्हणले नाही मला दोन मुलंच आहेत म्हणले, तर नाही म्हणल्या मुली नाही म्हणू नका तुम्हाला एवढ्या सगळ्या मुली आहेत. तर तीन पिढीच्या जे आलेल्या आहेत, साहेबांची आत्या असेल, साहेबांची बहीण असेल आणि साहेबांची लेक असेल, ह्या तिन्ही पिढीच्या बायलेकी या ठिकाणी सर्वच धर्माच्या उपस्थित झाल्यात आणि तुमची आम्हाला सेवा करता आली, तुमचा आम्हाला आदर करता आला, त्यातून आम्हाला खरंच आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि येणाऱ्या काळात सुद्धा तुम्हाला तुमची आम्हाला ज्या पद्धतीनं करता येईल सेवा त्या पद्धतीनं सेवा करायची आमची मनापासून इच्छा आहे. ईश्वरानं तशी आम्हाला शक्ती धनदौलत आणि आरोग्य द्यावं असं मी या ठिकाणी म्हणू इच्छिते. बाबांनी कैलासवासी संभाजी पवार यांनी 2009 ची लोकसभा म्हणजे खासदारकी लढवली होती, सगळ्यांना माहिती आहे ना, हां सगळ्यांनी मतदान केलंच असेल बाबांना, बरोबर आहे की नाही? खासदारकी लढवलेलं माहिती का सगळ्यांना बाबांनी, हां माहिती ना 2009 ला बाबांनी खासदारकी लढवली होती. बाबांसाठी तेव्हा पण वातावरण खूप चांगलं होतं, असं वाटत होतं की बाबा निवडून येणार, त्यावेळेला पण संपूर्ण वडगाव बाबांच्या पाठीमागं उभंच होतं. पण जेव्हा समोरची शक्ती थोडी जास्त पणाला लागते त्या कारणाने म्हणा किंवा काही राजकीय गणित चुकली त्या कारणाने म्हणा बाबांचा पराजय झाला. आणि त्यानंतर 2014 ला योगायोग असा आला की बाबांनी जी काही कामं पक्षासाठी केली, भारतीय जनता पक्ष वाढवावा या अनुषंगाने बाबांनी अनेक कामं केली. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष जिवंत ठेवण्याचं काम त्या काळापर्यंत फक्त आणि फक्त बाबांनीच केलं होतं. आणि हे काम बाबांनी केलेलं काम त्याला खऱ्या पद्धतीनं कोण न्याय देऊ शकेल ह्या अनुषंगाने आपले दिवंगत नेते कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांनी साहेबांना म्हणजे अगदी सिनेमातल्या हिरो सारखं राजकारणात ओढलं,
साहेबांचा कुठे आधी कधी राजकारणाशी संबंध नव्हता. आणि 2013 ला साहेबांना युवा मोर्चाचं उपाध्यक्षपद देण्यात आलं आणि साहेबांची राजकीय वाटचाल चालू झाली. 2014 ला साहेबांनी राजेजी पवार साहेबांनी विधानसभा लढवली आणि ह्याही वेळेला काही राजकीय गणित म्हणा किंवा आपल्या पक्षातील आणि आपल्या जवळच्याच काही लोकांमुळे म्हणा की साहेबांचा विजय हा निसटचा झाला. आणि मला वाटतंय की जेव्हा साहेबांचा पराभव झाला तेव्हा प्रत्येक गावात प्रत्येक माझ्या बायलेकीला वाईट वाटलं असेल. प्रत्येक बायले त्या विजयासाठी आतुरतेने ऐकण्याची वाट बघितली असेल त्यावेळेला. पण जेव्हा साहेबांचा जेव्हा पराजय झाला तेव्हा प्रत्येकच बायलेकीचं मन वरून जरी दाखवलं नाही तरी आतून मात्र रडलं असेल, वाईट वाटलं असेल. आणि हे सगळं इथं बोलून दाखवायचं म्हणजे जेव्हा जेव्हा जगामध्ये सगळ्या शक्ती कमी पडतात तेव्हा कुठल्या शक्तीला आपण आठवण करतो? मातृशक्तीला आठवण करतो. बरोबर आहे की सगळ्या शक्ती जेव्हा हारतात तेव्हा सगळ्यात शेवटी कोण आठवतं? फक्त मातृशक्ती आठवते, आई जगदंबा आठवते. आणि बायलेकी म्हणजे आईचंच रूप आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात साहेबांचा जो साहेबांच्या पाठीशी तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद राहावा आणि तो आपण एकत्रित येऊन तेवढ्या पटीने तो वाढवावा या कारणाने आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. पक्षाबाहेर च्या लोकांना विरोध करणं सोपं असतं. गावात जर भांडणं असतील तर बाहेरची भांडणं मिटवणं सोपं असतंय, पण घरात जेव्हा भांडणं लागतात तेव्हा ती मिटवणं अवघड असतंय. 2014 ला साहेबांनी विधानसभा लढवली आणि पराजय जरी झाला असला तरी साहेबांनी या मतदारसंघाशी, नायगाव विधानसभा मतदारसंघाशी कधी नाळ तुटू दिली नाही. त्यांना ज्या ज्या पद्धतीनं त्या मतदारसंघाची सेवा करता येईल त्या पद्धतीनं केली. या मतदारसंघाच्या अडचणी जशा जशा सोडवता येतील तशा तशा सोडवल्या. कुठल्याही पदावर नसताना अनेक अडचणी त्यांनी सोडवल्या आणि त्याचीच पावती म्हणून मला त्या मांजरम गटातल्या सगळ्याच लोकांनी, काही इथं बसलेल्या सगळेजण मांजरम, कुणाचं माहेर असेल कुणाचं सासर असेल मांजरम गटातमध्ये, सगळ्याच मातृशक्ती तिथे उभा टाकल्या. आणि माझा मराठवाड्यात पहिल्या क्रमांकाने विजय झाला आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा मी पहिल्या क्रमांकाने विजय झाला. आणि मी या ठिकाणी मुद्दाम करून उल्लेख करू इच्छिते की माझा हा जो विजय झाला फक्त आणि फक्त मातृशक्तीमुळे विजय झाला. आज जेव्हा साहेब विधानसभेच्या तोंडावर एवढे प्रयत्न करून उभे आहेत तेव्हा काही शक्ती साहेबांना अडवण्यासाठी पुढे यायला लागली. ज्या लोकांचा आपल्या तालुक्याशी आपल्या मतदारसंघाशी काहीही संबंध नाही ते लोक या ठिकाणी उडी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हा प्रयत्न करत असताना साहेबांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मुलींना माहिती नसतं, फक्त आपल्या भावावर आपल्या लेकरावर प्रेम करणं एवढंच माहीत असते, पण समाजात काय गोष्टी चालल्यात त्याचं काही आपल्याला तेवढं विचार करायला वेळच नसते. आपण एवढ्या संसारात आपल्या कामात एवढ्या गुंतलेला असतो. हे आवर्जून याच्या संपाठीमागे सांगण्याचाच उद्देश आहे की साहेबांना पक्षातून सुद्धा एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. साहेबांना एकटं जरी पाडत गेलं असलं तरी साहेबांच्या पाठीमागं पुढची जनता जनार्दन ती पूर्ण पाठीशी आहे. छत्रपती शिवरायांनी
जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली होती तेव्हा शिवाजी महाराजांसोबत कुणीच नव्हतं. फक्त आणि फक्त आईचा आशीर्वाद आणि वडिलांची शिकवण आणि मनाचा निश्चय एवढाच होता. पण त्यांच्यासोबत मावळे होते, मावळे तर होतेच पण भवानी मातेचा आशीर्वाद होता आणि भवानी मातेची आशीर्वाद रूपी दिलेली तलवार सुद्धा होती आणि त्या शक्तीच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. साहेब राजकारणात जे आले ते स्वतःचं काहीतरी स्वार्थ घेऊन आले असं नाही, इथून काहीतरी कमवून जायचं आहे असं नाही. तर हा जो मतदारसंघ आहे आपला, ही जी आपली मायभूमी जी आहे, ही विकासापासून वंचित झालेली आहे. आपल्या इथल्या भागातल्या लोकांना विकास म्हणजे काय हेच माहिती नाही. सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी कुणीही प्रयत्न करताना दिसत नाही. ज्या काही गोष्टी होतात, ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत, त्या फक्त कागदोपत्री होतात. कुठल्याही गावात जा, कुठल्याही गावात गेलं तरी पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण झालेली नसते. फारच क्वचित एखादं गाव सापडते तिथं की पाणी पूर्ण झाले, पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण असते. आणि ह्या रस्त्याची तीच अवस्था आहे, शिक्षणाची तीच अवस्था आहे, आरोग्याची तीच अवस्था आहे. आणि जेव्हा एवढ्या सगळ्या जेव्हा गोष्टी करायच्या असतात तेव्हा ते स्वखर्चांनी करू शकत नाही आणि ते करण्यासाठी ती खुर्ची आवश्यक आहे. आणि त्या खुर्चीचा मान इतका मोठा आहे की प्रत्येक सरकारी कर्मचारी, प्रत्येक सरकारी अधिकारी जो असतो त्या खुर्ची पुढे वागतो. आणि ह्या खुर्चीमार्फत आमदाराची जी खुर्ची आहे त्या खुर्चीमार्फत जर काही देण्याचं ठरवलं त्या खुर्चीवर बसणाऱ्याने त्या आमदारांनी, तर नक्कीच त्या मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपण एवढे दिवस पुरुष वर्गाला प्राधान्य दिलं, त्यांच्या मर्जीने वागलो आपण, त्यांनी करा म्हटलं तसं केलं, पण आपल्या मतदारसंघाचा म्हणजेच आपल्या गावाचा म्हणजेच आपल्या गल्लीचा आणि म्हणजेच आपल्या घराचा विकास किंवा आपल्याला आपलं पुढचं पाऊल टाकता आलं नाही. तर एक जे आशेचा किरण साहेबांच्या रूपाने आज मतदारसंघात दिसतो आहे त्या आशेच्या किरणाला तुम्ही सगळ्यांनी त्या मातृशक्तीने पाठबळ द्यावं अशी माझी विनंती आहे. मी पत्नी या नात्याने त्यांच्या पाठीमागे तर सदैव उभी आहे, पण तुम्ही बायनेटी बहिणी आत्या आणि माझ्या माऊली सगळ्या त्यांनी अगदी भवानी भवानीची तलवार घेऊन पुढे यायचंय आणि आपली आपली गल्ली, आपलं आपलं गाव, आपला आपला पाहुणा, आपल्याला आपल्या पद्धतीनं जे जे करता येईल ते सर्व करायचे. आमदार व्हायची सगळ्यांनाच घाई लागली, शेजारच्या तालुक्यातील सुनबाईला तर खूपच घाई लागली, सासऱ्यानं सगळं खरकट करून ठेवलंय, ते तर बाजूला करायचंच नाहीये, ते न करता ते खरकट्यावरच उभं राहून आमदार व्हायचे. मला एका कार्यकर्त्याचा फोन आला आणि ताई त्या दोघांची कुस्ती लागली आहे, त्याच्यापेक्षा तुम्हीच आमदार व्हा, त्यांची लागू द्या, तुमचं तुमचं बरं. मी म्हणले मला आमदार व्हायचं, एवढी काही नाही म्हणलं मला. मी त्याला कारण काय सांगितलं, काका म्हणजे ती जी व्यक्ती आहे ती मुद्दा मला भडकवण्यासाठी म्हणजे ह्याच्या घराघरात भांडण लावावं त्या उद्देशाने, त्या व्यक्तीचं नाव नाही घेऊ शकत मी. त्यांनी काय म्हणलं की दोघांची कुस्ती लागली तुम्हीच थांबत आहे आमदारकीला, पक्षश्रेष्ठींना तुम्ही सकळवा. तर मी म्हणले राजेशजी पवार साहेब जे आमदार होणार आहेत ते आमदार होण्यासाठी साहेबांच्या आत्या डोळे लावून बसल्या, साहेबांची बहीण डोळे लावून बसली. म्हणजे जेव्हा राजेशजी पवार साहेब आमदार होतील तेव्हा आत्याला वाटल की माझा भाऊ आमदार झालाय, राजेशजी पवार साहेब जेव्हा आमदार होतील तेव्हा लेकींना वाटेल माझे वडील आमदार झाले. आई तर बिचाऱ्या आपली इच्छा कधी बोलूनच दाखवत नाही, मुलगा आमदार झाल्यावर त्या माऊलीला त्याच्यापेक्षा मोठं सुख काय आहे. अजून एक गोष्ट महत्वाची, म्हणजे ज्या दिवशी माझा निकाल लागला
त्या दिवशी सगळ्यात आधी माझी आई काय म्हणली असेल, माझी स्वतःची आई. एकदा राजेशला आमदार केलं की मग जीव गेला तरी चालेल. तर एवढ्या सगळ्यांनी, एवढ्या सगळ्या माऊली डोळे लावून साहेबांना आमदार करण्यासाठी, मग मी का काय करावी. आणि मला व्हायचंय नाही, माझं माझं जिल्हा परिषदेचं काम मला पूर्ण करायचं. मी आलेच कॅरणांना नवऱ्याची पाठराखण करायला. नाहीतर माझ्या सासऱ्याने कमवलेलं एवढं वैभव आहे आणि एवढं काम आहे, ते सांभाळता सांभाळता मला आयुष्य पूर्ण होणार. आणि त्याला एवढं जाऊन पुढं मी उत्तर दिलं की माझ्या आयुष्यात मी दोन संभाजी पवार तयार केले तरी ते समाज कार्यच आहे. माझ्या दोन पोरांच्या नावानी, पोरांच्या रूपानी या समाजाला दोन संभाजी पवार जरी दिले तरी ते सुद्धा मोठं समाज कार्यच आहे. म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला काही बोलता चाललं नाही आणि त्यांनी ते उच्चार केला नाही. त्याचं म्हणणं होतं की नवरा बायको भांडण लावावं आणि बाहेरच्याचं काम आपण करावं.